नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण दुपारच्या जेवणासाठी खूप साधी सोपी आणि मस्त अशी थाळी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर थाळी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी दही घेतलं होतं आणि त्याचं मस्त असं ताक बनवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्येच मी एक चमचा, छोटा चमचा जो आहे तो मी हळद ॲड केलेली आहे। आपण मस्त अशी कढी बनवणार आहोत। आता येथे मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण यांचं वाटण बनवून घेतलेलं आहे। ते आता मी याच्यामध्येच ॲड केलेलं आहे या मिश्रणामध्ये। आता हे आपण छानसं हलवून घेणार आहोत। याच्यामध्येच वाटण ॲड केल्यामुळे काय होतं की कढीची चव जी आहे ती खूप छान येते। तर आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा जे आहे ते बेसन ॲड करणार आहोत। तर बेसनामुळे काय होतं की आपल्या कढीला दाटसरपणा येतो। तर आता हे बेसन पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मिश्रणामध्ये। तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती पातेल्यामध्ये तेल ओतून जिरा आणि मोहरीची छानशी फोडणी दिलेली आहे। जिरा आणि मोहरी छानशी फुलल्यानंतर त्याच्यामध्ये मी 5 ते 6 कढीपत्त्याची जी पानं आहे ते ॲड केलेले आहेत। आणि आपण तयार करून घेतलेलं जे मिश्रण होतं कढीचं ते मी आता ॲड केलेलं आहे। तर मस्त असे आपण कढी बनवणार आहोत। तर मी आता थोडंसं हलवून घेतलेलं आहे। मी वाटणामध्येच मीठ वापरलेलं होतं त्याच्यामुळे मीठ मी वरून वापरलेलं नाही। तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता। तर आता मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। एक आता छानशी आपण मोठी उकळी काढून घेणार आहोत। तर उकळी यायला लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी आपली कढी बनते। तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही हेच साहित्य जास्त वापरू शकता। तर मस्त अशी कढीला उकळी आलेली आहे, तयार झालेली आहे आपली कढी। आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल ओतून जिरा आणि मोहरीची छानशी फोडणी दिलेली आहे। फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो ॲड केलेला आहे। आता आपण थोडंसं चमच्याने तेलामध्ये तांदूळ जो आहोत ते परतून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे। भात जो आहे तो मी थोडासा जास्त शिजवून घेणार आहे कारण आपण तो कढीसोबत खाणार आहोत। तर 1 ग्लास मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। थोडंसं आपण हलवून घेऊ, व्यवस्थित मी हलवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। तर मीठ ॲड केलेलं आहे। आता आपण छानशी मोठी उकळी काढून घेणार आहोत। मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेऊ। मोठी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता 1-10 मिनटासाठी आपण मंद गॅस करून राईस जो आहे तो आपण शिजवून घेणार आहोत। तर 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला राईस तयार झालेला आहे। आता इकडे आपली मस्त अशी कढीही तयार झालेली आहे। त्याच्यावरती मी कोथिंबीर ॲड केलेली आहे वरून। तर मस्त आणि खूप दाटसर अशी आपली कढी तयार झालेली आहे। मस्त दिसते आणि सुगंधही खूप छान येतो आहे। तर आता आपण कढी आणि भाताची आपण मस्त अशी थाळी बनवूयात। तर मस्त अशी कढी तयार झालेली आहे। आता ती एका वाटीमध्ये मी सर्व करण्यासाठी काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी कढी तयार झालेली आहे, त्याचबरोबर मस्त असा आपला राईस तयार झालेला आहे। त्याच्यावरती मी कोथिंबीर वरून टाकलेली आहे, त्याचबरोबर मस्त असं लिंबू, टोमॅटो, ककडी घेतलेली आहे आणि मस्त असा हिरव्या मिरचीचा ठेचाही आपण त्याच्याबरोबर घेतलेला आहे। त्याच्यावरती आता आपण थोडंसं तेल टाकू आणि मस्त अशा ज्वारीच्या 2 भाकरी ज्या आहेत ती मी येथे ॲड केलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली दुपारच्या जेवणाची छोटीशी अशी थाळी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर तुम्ही
दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी थाळी बनवू शकता. नक्की ट्राय करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.